आजच्या या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा, लोकसभेतल्या आमच्या गटनेत्या आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशचे अध्यक्ष, माझे मार्गदर्शक नामदार जयंतरावजी पाटील साहेब, युवकचे प्रदेशचे अध्यक्ष मेहबूबजी शेख, नागेजी पाटे, जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथबापू शेवाळे, युवकांचे जिल्ह्याचे अध्यक्ष स्वप्नील भैया गायकवाड, महिलांच्या अध्यक्षा भारतीताई शिवाळे, आमचे बापू चौधरी, स्वराजी तुपे, निष्ठेनं खरं तर विपरीत परिस्थितीमध्ये, म्हणजे जेव्हा परिस्थिती चांगली असती तेव्हा वाहत्या वाऱ्याबरोबर वाहून जाणारे अनेक असतात, पण पहाडाच्या छातीनं वादळ छातीवर थोपवणाऱ्या तो खरा निष्ठावान असतो. त्या निष्ठेनं जे थांबले ते आप्पासाहेबजी पवार, नीलमताई शाह, प्रमोदजी गोतारणे, सचिनजी काळभोर, सर्व पत्रकार बांधव, आपण सगळेजण खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आल्यानंतर तुमचं एका विशेष गोष्टीसाठी मनापासून कौतुक करायचं, मनापासून आभार मानायचं, आणि ते आभार यासाठी मानायचं आहे की संपूर्ण देशामध्ये एका मतदारसंघाची चर्चा होती लोकसभा निवडणुकीला, ती बारामती लोकसभा मतदारसंघाची ही चर्चा होती. आणि बारामती लोकसभा निवडणुकीच्या वेळी केवळ दोन पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली नव्हती, तर महाराष्ट्र कोणत्या बाजूनी झुकणार, महाराष्ट्र फक्त प्रलोभनांच्या आणि दबावाला बळी पडणार की हा महाराष्ट्र स्वाभिमानाच्या ताटकण्यानं उभं राहणार, हेही निवडणूक ठरवणार होती, हेही निवडणूक ठरवणार होती. आणि हे ठरवत असताना आपण आदरणीय सुप्रियाताई सुळेंना जे प्रचंड मताधिक्यानं निवडून दिलं, यात एक फार महत्वाची गोष्ट घडली भावांनो. कारण जेव्हा दबाव येतो, जेव्हा प्रलोभन येतात, तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ते आईचे संस्कार महत्वाचे असतात, माऊलीचे संस्कार महत्वाचे असतात. आणि माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम माता माऊल्यांना, माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुकीच्या तोंडावरच्या नाही, आधीपासूनच्या आणि नंतरही राहणाऱ्या लाडक्या बहिणींना एक फार मोठा वसा आणि वारसा लाभलाय. आणि हा वसा आणि वारसा आहे तो मातृत्वाचा, कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा वसा आणि वारसा लाभलाय. जो मातृत्वाचा वसा आणि वारसा आहे तो राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा आहे, जो कर्तृत्वाचा वसा आणि वारसा आहे तो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांचा आहे, आणि जो नेतृत्वाचा वसा आणि वारसा आहे तो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा आहे. आणि हा जिजाऊ, सावित्री आणि अहिल्याबाईंची लेख तुम्ही संसदेत रणरागिणी म्हणून पुन्हा एकदा चौथ्यांदा पाठवलीत, त्याबद्दल आधी तुमचं मनापासून कौतुक करतो, तुमचं मनापासून आभार मानतो. कारण लाडकी बहीण कोणीही आज म्हणत असेल, निवडणुकीच्या तोंडावर म्हणत असेल, लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल बघितल्यानंतर म्हणत असेल, पण महत्वाचं म्हणजे ही लाडकी बहीण आमची लाडकीच आहे, हे बारामती लोकसभा मतदारसंघानेही आधी लोकसभेच्या निवडणुकीत दाखवून दिलं. आणि महिलांच्या कर्तृत्वाचा जो सन्मान आहे, नेतृत्वाचा जो सन्मान आहे, तुमच्या खासदार फक्त बारामती लोकसभेच्या खासदार राहत नाही. जेव्हा ताई संसदेत बोलायला उभ्या राहतात तेव्हा ताईंकडे बघताना कायम एक मनात एक भावना ही निर्माण होते, जेव्हा जेव्हा आपल्या बापाला वाटतं, कारण जगात सगळ्यात मोठं सुख काय असेल तर लेकीचा बाप होण्यासारखं जगातलं दुसरं सुख नसतं. आणि जगातल्या प्रत्येक बापाला आपल्या लेकीचं कर्तृत्व बघून भलं वाटतं, त्या सगळ्या लेकींच्या डोळ्यात स्वप्न पेरण्याचं काम जर कोण करत असेल तर होय, माझ्या हिमतीवर, माझ्या कर्तृत्वावर मी माझ्या व्यक्तिमत्वाची ओळख निर्माण करू शकते, हे स्वप्न पेरण्याचं काम सुप्रियाताई करतात. आणि हे स्वप्न तुम्ही लोकसभेत सगळ्या दबावाला झुगारून पोहोचवलं, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. दुसऱ्यांदा या भूमीत आल्यानंतर दुसरी एक फार महत्वाची आठवण आहे, कारण या लोकसभा निवडणुकीमध्ये एक फार मोठा पेच होता. जसा शिवशाहीच्या काळात पेच होता, जेव्हा आदिलशहाचं आक्रमण आलं होतं, आदिलशाहीकडून अफजल खान आला होता. मगाशी आमचे स्नेही दिग्विजयजी बोलले, कुठे गेले, हा दिग्विजयजी बोलले, त्यांच्या रक्तात त्यांच्या घराण्याने हा इतिहास रचलेला आहे. आजही महाराष्ट्राला हा अभिमानास्पद वाटणारा जो इतिहास आहे, जेव्हा जेव्हा प्रलोभन समोर येतात, जेव्हा जेव्हा दबाव समोर येतो, जेव्हा अफजल खानाचं आक्रमण आलं होतं, तेव्हा सगळ्या वतनदारांना, सरदारांना फरमानं सुटली होती.
मग अशा आप्पासाहेब बोलताना बोलले स्टेटस ठेवलं तरी दबाव येत होता, आता स्टेटस ठेवलं तर दबाव येतो. तेव्हा भगवा जर लावला आणि स्वराज्याची बाजू घेतली तर फरमान यायचं. तेव्हा फरमान आली होती की जर शिवस्वराज्याची साथ दिली, जर शिवाजी महाराजांची साथ दिली तर घरादारावरून नांगर फिरेल. आणि काही जणांनी हा नांगर फिरल म्हणून पटापटा पलीकडे उड्या मारल्या. ज्यांनी त्यावेळी उड्या मारल्या आज त्यांचा इतिहास सांगितला जात नाही. इतिहास सांगितला जातो तो स्वाभिमानासाठी आणि निष्ठेसाठी. वतनावर पाणी सोडणाऱ्या कारीच्या कान्होजी राजे देशमुखांचा इतिहास सांगितला जातो. हा संस्कार आहे महाराष्ट्राचा. हा महाराष्ट्र कधी दबावाला बळी पडला नाही. महाराष्ट्र जेव्हा जेव्हा ताठ मानेनं उभं राहिला तेव्हा तेव्हा महाराष्ट्रानं इतिहास घडवला. मगाशी परवा दौंडचे आमदार जगन्नाथ बापू परवा एका चॅनलला बोलताना बोलले, मला असं वाटलं काय सुखाचे दिवस आलेत. काय 35 रुपयाच्या खाली एकाने बी कांदा विकला नाही ना? हा का विकला? हा नाही हो, 35 रुपयाच्या खाली एक पण कांदा विकला नाही असं जर आमदार म्हणत असतील तर दौंड तालुक्यातल्या हजारो पट्ट्या शेतकऱ्यांच्या दाखवता येतील का 20 रुपयांनी ज्या कांद्याला 32 वेळा हाताळावं लागतं मार्केटमध्ये जाईपर्यंत तो कांदा 20 रुपयांनी याच शेतकऱ्यांना विकावा लागला. आणि हीच अडचण झालीय. भारतीय जनता पक्षाचं दिल्लीतून ढुमकं वाजलं, गुबुगुबू वाजलं का महाराष्ट्रातले सगळे नंदीबैल गुबुगुबू माना डोलायला लागतात. हीच आमची अडचण आहे, हीच आमच्या शेतकऱ्याची अडचण आहे, हीच आमच्या तरुणाची अडचण आहे. म्हणजे विचार करा, भारतीय जनता पक्षाचे नेते येतात प्रचाराच्या वेळी परत येतील, आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते सांगतील काय म्हणा, भारत माता की, आपण म्हटलंच पाहिजे आपली पण आई आहे ना, मातृभूमी आपली पण आहे, भारत माता की जय फक्त म्हणा. पण फक्त भारत माता की जय सांगणारे हे भारतीय जनता पक्षाचे नेते हे सांगत नाही का यांच्याच केंद्र सरकारने जो 40% निर्यात शुल्क लावलं ना कांद्यावर, यांचे दिल्लीतले नेते सांगत होते पाकिस्तानचं कंबरड मोडू. परिस्थिती काय आज? आपला कांदा यांच्या 40% निर्यात शुल्कामुळे जागतिक बाजारपेठेत आपल्या कांद्याची किंमत आहे $685 आणि पाकिस्तानच्या कांद्याची किंमत आहे $350. कांदा कुठला उचलला जाईल, भारताचा का पाकिस्तानचा? जर पाकिस्तानच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं भलं हे भारतीय जनता पक्षाचे नेते करणार असतील तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना याचं उत्तर दिलं पाहिजे की मग हे तुम्हाला ठणकावून तुमच्या दिल्लीतल्या मालकांना हे ठणकावून सांगता येत नाही का? त्यांचे महाराष्ट्रातले नेते सांगतात मी पुन्हा आलो, दोन पक्ष फोडून आलो. म्हणजे चिन्ह पळवली, पक्ष पळवले, आमदार पळवले. महाराष्ट्रातल्या जनतेनं जे ठरवायचं ते लोकसभेला ठरवलं. पण ज्यांनी पक्ष पळवले, आमदार पळवले, चिन्ह पळवली, त्यांनी महाराष्ट्राच्या तरुणाच्या नशिबातला भविष्यातला रोजगार पळवण्याचं पाप केलं. हे येत्या विधानसभेला विसरू नका. एक नेता आहे, एक दाखवा, सगळे सांगतात आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी ही भूमिका घेतली. ऐकतो ना आपण प्रत्येक वेळी, महाराष्ट्राच्या विकासासाठी जर ही भूमिका घेतली तर एक माईचा लाल दाखवा जो महाराष्ट्राच्या वतीनं दिल्लीच्या सरकारला, दिल्लीच्या नेत्यांना ठणकावून महायुती सरकारमधला नेता सांगतो का खबरदार आमच्या राज्यातले उद्योगधंदे पळवाल. तर किती उद्योगधंदे आले कुरकुम MIDC? यवतच्या MIDC आला का काय मोठा उद्योगधंदा? हा आले असतील, हजारो लाखो कोटींची गुंतवणूक कुरकुम MIDC मध्ये आली. दौंड तालुक्यातल्या हजारो तरुणांच्या हाताला रोजगार मिळवला. या गोष्टीला विकास म्हणतात हे मात्र होत नाही. सगळी बोलाची कडी आणि बोलाचा भात होतोय. आणि या सगळ्यावर पडदा टाकण्यासाठी, या सगळ्यावर पडदा टाकण्यासाठी नवनवीन योजना येतात. आणि मग मगाची जसं महबूबबाई म्हणाले तसं विषयापासून भटकवण्याचा प्रयत्न होतो. कारण हे भाजपवाले गायीवर बोलतील, ते महागाईवर बोलत नाहीत. हे भाजपवाले गायीवर बोलतील पण महागाईवर बोलत नाही. हे रामावर बोलतील पण कामावर बोलत नाहीत. आणि म्हणून फक्त योजना जी आली, कुठली योजना ती नवीन आली, लाडकी बहीण
ही केवळ लाडकी बहीण योजना नाही भाविंनो, ही लाडकी पडदा योजना आहे. ही लाडकी बहीण नाही, ही लाडकी पडदा योजना आहे. ही योजना आली कशी सांगतो. एका पोलीस स्टेशनला मगाशी आमचे पोलीस बांधव दिसले. एका पोलीस स्टेशनला एक चोर पकडला गेला. चोरांनी लय माल हात केला होता. दागिने चोरले होते, रोकड पळवली होती, मौल्यवान वस्तू पळवल्या होत्या. सगळा माल हापापाचा गपापा केला होता. आणि काही केला, चोर कबूल करायलाच तयार नव्हता. चोर कबूल करायला तयार नाही. चोर तर पकडला गेला, लोक समोर बसली. आणि लोक समोर बसल्यानंतर चोर कबूल करना म्हणून शेवटी इन्स्पेक्टरनी खाडकन कानाखाली ओढली. जशी कानाखाली ओढली तसा चोराने घाईघाईने सांगितलं, हा हे तुमचे दागिने होते तुम्हाला घ्या, हे तुमची रोकड होती तुम्हाला परत घ्या, या तुमच्या मौल्यवान वस्तू होत्या त्या तुम्हाला परत घ्या. आता कळलं इन्स्पेक्टर कोण होता. आता कळलं इन्स्पेक्टर कोण होता. इन्स्पेक्टर दुसरा तिसरा कोणी नव्हता, लोकसभेचा निकाल होता. आणि ती कानाखाली वाजवली, ती महाराष्ट्रातल्या जनतेने वाजवली. आणि मग जाळ निघाल्यानंतर पटापटा योजना बाहेर पडायला लागल्या. आणि जेव्हा पटापटा योजना बाहेर पडायला लागल्या तरी विचार करावा लागतो. कारण जे सरकार मगाशी म्हणाले गायीवर बोलतं महागाईवर बोलत नाही, याची परिस्थिती बघा माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याची. 2012 गाईचं दूध किती निघालत होतं. तुम्ही गाईवर बोलायचं म्हणता, आम्ही गाईवर बी बोलतो ना. 2012 गाईचं दूध किती निघत होतं आपलं, 27 रुपये लिटर निघालत होतो. आज 2024 आहे भावांनो, 12 वर्ष होऊन गेली. 2024 आहे, 2024 मध्ये 5 रुपये अनुदान मिळालं तर आपलं दूध किती निघते, 29 रुपये निघते. म्हणजे 2012 पासून गाईवर बोलणारं सरकार आमच्या गाईच्या दुधाच्या भावामध्ये फक्त 2 रुपयाची वाढ करतं. आणि हेच सरकार आमचं पेट्रोल 60 रुपयावरून 100च्या पार नेतं. हे सरकार आमची डाळ 40 रुपयावरून 125 रुपयापर्यंत नेतं. आणि मग सांगतं आम्ही बहिणीला 1500 रुपये देणार. आमची बहीण प्रश्न विचारते, 1500 वाईट नाहीत, काय कोण खिशातून देत नाही, आपल्या हक्काचंच आहे, ते आपल्याकडेच येते ते जरूर घ्या. पण हे 1500 देत असताना जरूर हा प्रश्न विचार. हा प्रश्न कधी निर्माण होतो, जेव्हा राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर बसलेल्या जबाबदार पदावर बसलेला एक नेता जेव्हा हे विधान करतो की ही जर योजना सुरू ठेवायची असेल तर आमचं बटन दाबावं लागेल. माझ्या सगळ्या तायांनी एवढ्या भाऊबीजी केल्या असतील, एवढी रक्षाबंधनं केली असतील, एवढी रक्षाबंधनं करत असताना कधीतरी भावानी सांगितलं का, ताई जर ववाळणी टाकायची असेल तर हे करावंच लागल. असं जर केलं तर ताई भावाला काय म्हणन, दरवाजा उघडाय बाहेर निघ म्हणन का नाही, हो का नाही. आणि मग जेव्हा हे सांगितलं जातं हे 1500 रुपये चालू ठेवायचे तर बटन दाबावं लागेल, तर दुर्दैवानं हे म्हणावं लागतं की या पद्धतीनं कुणी खिशातून देत नसताना तुमच्याच खिशातलं तुम्हाला परत देताना मग विषय तर विचारावाच लागेल. जर 1500 देतात तर त्याच्यातले 850 गॅसला गेले, जातात का नाही, राहिले किती, 650. 650 मध्ये किराणा येतोय का महिन्याचा, नाही येत. 650 मध्ये साडी येते का, नाही येत. 650 मध्ये पोरांची वया पुस्तकं होतात का, नाही होत. 650 मध्ये पेट्रोल टाकता येत का, नाही टाकता येत. आणि मग हे 1500 रुपये नक्की पुरणार आहेत का. आणि म्हणून ही लाडकी पडदा योजना आहे असं म्हणालो. हा पडदा टाकायचा आहे महाराष्ट्राच्या पाठीत जो खंजीर खुपसला गेला, जी गद्दारी केली गेली, जी बेईमानी केली गेली, या सगळ्यावर पडदा टाकायचा आहे. आणि त्या पडद्याची किंमत यांनी 1500 रुपये लावली असं दुर्दैवाने म्हणावं लागतं. आणि म्हणून भावांनो जागे राहा. अनेक जण सांगतील लोकसभा तो सिर्फ झाकी आहे, विधानसभा अभी बाकी आहे. ऐकलं ना, बरेच जण म्हणतात ना, असं काय नाही. लोकसभा भी झाकी आहे, विधानसभा भी बाकी आहे. आणि एकदा विधानसभेला तुम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना ताकद दिलीत, एकदा विधानसभेला तुम्ही महाविकास आघाडीला ताकद दिलीत, या विधानसभेला पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला धूळ चारलीत का, दिल्लीतल्या
सरकारला कसे गदा गदा हादरे बसतात ते फक्त बघत राहा. आणि या विधानसभा निवडणुकीत अनेक जण इच्छुक असतील, उमेदवार एकच आहे, इच्छुक अनेक असतील, उमेदवार एकच आहे. जयंत पाटील साहेब आपली परवानगी असेल तर उमेदवाराचं नाव जाहीर करू. जे तुमच्या मनात तेच माझ्या ओटात. उमेदवाराचं नाव आदरणीय शरदचंद्रजी पवार आणि हे आपल्या उमेदवाराचं नाव आहे. त्यामुळे जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतमोजणीला जाल, मतदान यंत्रावरचं कमळाचं बटन बघाल, जेव्हा जेव्हा कमळाचं बटन बघाल, कमळाचं फूल बघाल, तेव्हा तेव्हा यांचे नेते आपल्याकडे येऊन आपल्या जेव्हा जेव्हा कमळाचं बटन बघाल तेव्हा यांचे नेते येऊन आमच्या भाग्य विधात्याला, आमच्या देवाला भटकती आत्मा म्हटले होते हे विसरू नका. जेव्हा जेव्हा कमळाचं बटन बघाल तेव्हा यांचे नेते येऊन आमच्या दैवताला भ्रष्टाचारांचा सरदार म्हटले हे विसरू नका. आणि जेव्हा जेव्हा कमळाचं बटन बघाल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, 27 जूनला यांच्याच पंतप्रधानांनी सांगितले होते सगळे घोटाळे, 70,000 कोटीचा घोटाळा, सिंचन घोटाळा, हा घोटाळा, तो घोटाळा, ज्यांच्यावर आरोप होते ते आता कुठे आहेत? दट्ट्या लावला का उठला पठ्या जाऊन बसला मांडीवर अशी परिस्थिती झाली. आणि ज्यांना त्यांनी मांडीवर घेतलं त्यामुळं ही निवडणूक केवळ भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार अशी निवडणूक नाही. ज्यांच्यावर आरोप केले ते सगळे तिकडे गेले. त्यामुळे भ्रष्ट जुमला पार्टी विरुद्ध सगळ्यात स्वच्छ पार्टी अशी ही निवडणूक आहे. आणि त्यामुळे तुतारी वाजवणाऱ्या माणसाला विसरू नका, हे चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवा. आणि हीच सुरुवात असेल हे शिवस्वराज्य महाराष्ट्रात आणण्याची हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.